बातमी बुलढाण्याची आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये खासगी वाहनांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी बस चालकांसह इतर वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सकाळपासून बस स्थानकामध्ये खासगी वाहनं प्रवासी वाहतूक करतात. मात्र ही वाहनं प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या गोरगरीब प्रवाशांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झालेले दिसून येत आहेत. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडून. संजय, आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात एसटीचा संप सुरू आहे आणि त्यामुळे अगदी ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहतुकीचं साधन सध्या उपलब्ध नाहीये. मात्र खासगी बसगाड्या आहेत किंवा स्कूल बसेस आहेत यांना परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र ते अव्वाच्या सव्वा असे पैसे आकारत आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेला त्रास सहन करावा लागतोय. सध्याची तिथली परिस्थिती काय आहे ती नेमकी सांगावी. श्वेता, बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध वाहतुकीला जास्त होत आलेला आहे. कारण आता बेमुदत संप कर्मचाऱ्यांचा एसटीचा सुरू असल्यामुळे याचा फायदा अवैध वाहतूक किंवा ज्या काळी पिवळी आणि इतर जे वाहन आहेत खासगी वाहन याच्यातून प्रवाशांची नेहाण केल्या जाते आणि अव्वाचे सव्वा पैसे आकारले जात आहे. प्रवाशांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आणि त्याचबरोबर ती या महाराष्ट्राच्या बाजूच्या जे राज्य आहेत त्या राज्यामधून एसटी इथे येत आहेत आणि त्याच्यामधून हा प्रवास केला जातोय. प्रवाशांना त्यांना त्याचा आधार मिळत आहे. मध्य प्रदेशच्या बसेस या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सातत्याने जास्त प्रमाणात दिसत आहेत आणि त्या बसेसच्या माध्यमातून हे प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. श्वेता. नक्कीच संजय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय मध्य प्रदेशच्या बसेसचा या प्रवाशांना आधार मिळतोय. यासोबतच खासगी बसेस या अव्वाच्या सव्वा भाडा करतात.